शिवरायांचे भक्त म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो, शिवरायांचे अनुयायी म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो, त्यावेळेला हा शिवरायांचा महाराष्ट्र हा कसा घडला पाहिजे, कसा दिसला पाहिजे, अहो ज्या महाराष्ट्राने या देशाला संत परंपरा दिली, या देशाला विचार दिला, हिंदुत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, समाजवादाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, आंबेडकर चळवळीचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशभर गेलेला आहे, या महाराष्ट्राची ही अवस्था हतबलतेने बघतोय. आज गुढीपाडव्याच्या दिवशी मी आपल्याला सांगतोय, तुम्ही कोण आहात एकदा आतून बघा. आता आपण मध्यंतरी जशी शिवजयंती जशी आपण मोठ्या प्रमाणावरती साजरी केली, माझी आपण सर्वांना विनंती आहे 14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे, ती देखील तितक्याच मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांकडनं साजरी झाली पाहिजे.